पुरुषांना ह्याच्याबद्दल फारसं बोलायला आवडत नाही आणि आपण त्याच्यातच रमलेलो असतो खरं तर बायका, तर त्याच्यामुळे अगदी डिटेलमध्ये सगळं आपल्याला आठवत असतं की आपली पहिली भेट कुठे झाली, पहिल्या वाढदिवसाला आणि काय दिलं, सगळं व्यवस्थित आपल्याला आठवत असतं. तर त्यामुळे फुलराणी हे निश्चितच त्याला कारणीभूत ठरू शकेल. पण त्यावेळेला मी त्याचं मागोवा नावाचं नाटक बघितलं, जे समांतर रंगभूमी त्यांनी दुर्गा झाली गौरी बघितलं, तिथे छबिलदासमध्ये मी याचं मागोवा नावाचं नाटक बघितलं होतं आणि ते मला प्रचंड आवडलं होतं आणि त्यातलं संजय मुने मला खूप आवडलं होतं. लव ॲट फर्स्ट साईट? नाही 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 असं काही नाही, कारण यांच्याबद्दल ख्याती खूप आम्ही काय काय ऐकलेलं असल्यामुळे त्याच्यापासून चार लांबच राहणं आपल्याला योग्य असं वाटत होतं. कारण विचारसरणी, राहणीमान हे संपूर्णतः वेगळं आहे, संपूर्णतः वेगळं आहे. आज आम्ही आता इतक्या वर्ष संसार केला, 25 वर्ष झाली, तरीसुद्धा अजूनही आमच्या सगळ्या गोष्टींमध्ये फरक आहे आणि तो आम्ही जपलाय दोघांनी व्यवस्थित आणि त्याला आदरही करतो त्याचा. तर त्याच्यामुळे फुलराणी संपलं, त्यावेळेला काय आमच्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे कॉन्टॅक्ट कसा करायचा, लँडलाईन वगैरे पण फार कमी लोकांकडे असायचं. बरं, तो अखंड शिवाजी पार्कमध्ये असायचा, मी फक्त कामापुरती, म्हणजे माझा डान्स क्लास, माझं जिमनॅस्टिक याच्यासाठी शिवाजी पार्कमध्ये. तेव्हा ना एवढं धाडस पण नव्हतं की जाऊन भेटावं, आपल्या मनातलं काही बोलावं. बरं, बोलले तरी हा माणूस काय उत्तर देईल आपल्याला माहिती नाही, काही उत्तर देऊ शकतो आपल्याला, तर ते नकोच ना त्याच्यापेक्षा, असं म्हणून गप्पच राहिलो. मग त्याच्यानंतर कुसुम मनोरलेल्याच्या वेळेला जरा जरा कळायला लागलं की म्हणजे बाहेरगावी गेल्यानंतर मी पूर्ण शाकाहारी आहे, तर त्याच्यामुळे बाहेरगावी गेल्यानंतर सकाळी मी इथे इथे पोहे खायला जाणार आहे, कुणाला यायचं आहे का, त्यांनी माझ्या बरोबरीने या असं म्हणालेलं की हां हे आपल्यासाठी आहे. मग तो फरलांग भरला ना आणि त्याच्या मागे मागे आपली मी चालायची. त्याच्यानंतर इथे उत्तम शाकाहारी जेवण मिळत आहे, मी जाणार आहे वरणभात खायला, कुणाला यायचं की कळायचं, अच्छा हे आपल्यासाठी आहे. कारण आम्ही ग्रुपमध्ये असायचो, आम्ही कधीच दौऱ्यामध्ये सुद्धा कुणालाच माहिती नसायचं, माहिती नव्हतं की आमच्यामध्ये काही चालू आहे. कारण आम्हाला ते दोघांनी ते आवडत नाही आणि शो केलेला आम्हाला तर अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे ते गपचूप आमच्या आमच्यात चालू होतं. आणि गंमत म्हणजे आम्ही एकमेकांना कुणीच कुणाला विचारलं नाही की तुला मी आवडते का, मी तुला तुम्हाला आवडतो, हे कुणीच कुणाला काहीच विचारलेलं नाही. म्हणजे वांग्याची भाजी तुला आवडते का, मला आवडते, हे काहीही आमच्यात झालेलं नाही. एके दिवशी रात्री 2 वाजता आमचा मॅनेजर होता प्रताप सावंत म्हणून, तो आमचा मित्र होता, आता तो नाही हयात. नाटकातल्या लोकांना माहिती असेल प्रताप सावंत म्हणजे काय आणि कसा होता ते. तर त्याच्यामुळे अचानक 2 वाजता रात्री आला आणि मला म्हणाला, सुकन्या तुम्ही दोघं काय लग्न करताय? म्हणलं कोण? संजय आणि तू. म्हणलं कुणी सांगितलं? म्हणजे त्याने सांगितलं ना, आता आम्ही टॅक्सीत आहोत खाली, पाऊस पडत होता. मी म्हटलं थांब मी येते. मी खाली गेले, म्हणलं काय मोने, तुम्हाला काय लग्न करायचं माझ्याशी? तुम्हाला नाही का करायचंय? हेच मी समजून गेले की अच्छा असं आहे, असं प्रपोज, हा असं प्रपोज केलं. म्हणजे इनडायरेक्टली संजय सरांनीच प्रपोज केलं, काय होत प्रपोज कोणी केलं तरी शेवटी जेव्हा त्याचा इतिहास लिहिला जातो तेव्हा पुरुषांनीच प्रपोज केलं असं. ते बरोबर. तर त्याच्यामुळे असं झालं आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली.